हेलो फ्रेंड्स, सो क्रिस्टल डिफेक्ट मध्ये लास्ट जो टॉपिक आहे नॉन स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट, एक शॉर्ट टॉपिक आहे. वी कैन हैव एमसीक्यू एज वेल एज शॉर्ट आंसर क्वेश्चन ऑन दिस. सो त्याचे दोन प्रकार सांगितले, मेटल डिफिशियंसी एंड मेटल एक्सेस डिफेक्ट. सी मित्रांनो, डिफिशियंसी म्हणजे कमी पडणं आणि एक्सेस म्हणजे जास्त होणं. तर हे दोन प्रकार त्याचे तयार होतात. त्यातला पहिला प्रकार जर बघितला मेटल डिफिशियंसी, आता जनरली हा जो डिफेक्ट आहे हा तुम्हाला अशा मेटलिक आयनिक सॉलिड मध्ये दिसेल का जिथे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहेत, राईट. सो जनरली तुमचा मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट जो आहे, इट इज पॉसिबल ओनली इन कंपाउंड्स ऑफ मेटल्स दॅट शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. मग आता व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेटमुळे काय होतं, का क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जरी एखादा, समजा हे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तुमचं, ठीक आहे, रेग्युलर क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. आता हे रेग्युलर क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये जरी एखादी वॅकन्सी तिथे तयार झाली ड्यू टू अब्सेंट ऑफ सम आयन, तरी ड्यू टू व्हेरिएबल स्टेट्स, आता समजा याची प्लस टू होती, हा गायब झाला प्लस टू आला, पण इकडे प्लस थ्री आहे, इकडे प्लस थ्री आहे, सो हे दोघं मिळून जर ती ऍडजस्टमेंट करून घेत असतील, सो इन सच अ केस वी कॅन से दिस इज मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, राईट. आता इथं स्टॉइचोमेट्री चेंज होणार, राईट. इथे काय होतं, स्टॉइचोमेट्री चेंज होती, म्हणजे रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन टू द नंबर ऑफ एनायन दॅट विल चेंज देन द एक्सपेक्टेड वन. केमिकल फॉर्म्युलामध्ये जे येईल त्याच्याप्रमाणे तो येणार नाही आणि त्यामुळे तू म्हणतो डिफेक्ट तिथे दिसेल. लाईक आपण इथे एक्झाम्पल जे पुस्तकात दिलं ते एनआयओचं दिलेलं आहे. सो एनआयओचं थेरॉटिकल फॉर्म्युला एनआयओ आहे, ठीक आहे. आणि जर आपण समजा या प्रकारचा मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट कन्सिडर केला, आता मेटल डिफिशियन्सी इफेक्ट बिकॉज ऑफ द व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट त्याने ऍडजस्ट करून घेतला, पण रेशो काय झाला मग तिथे, एन आय 0.97 टू ओ 1.0. सो दिस इज व्हॉट इज ऑब्झर्व ड्यू टू द डिफेक्ट. हा झाला तुमचा मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता दुसरा जो आहे मेटल एक्सेस डिफेक्ट आहे. सी मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये काय होतं, तुमच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयनच्या स्ट्रक्चर मध्ये इथे दोन पॉसिबिलिटीज आहे. हे आयन्स आहे, आता आपले हे आयन्स आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ठीक आहे, व्हॉटएव्हर स्ट्रक्चर आहे, समजा आपलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स. आता याच्यामध्ये जर न्यूट्रल ॲटम आला, ठीक आहे ना, याच्यामध्ये जर न्यूट्रल ॲटम आला तर इन सच अ केस दिस इज कॉल्ड एज मेटल एक्सेस डिफेक्ट. हा फर्स्ट काइंडचा झाला, म्हणजे न्यूट्रल ॲटम और एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाईज द इंटरस्टिशियल पोझिशन. मग त्याने एक्झाम्पल आपल्याला झेड एन असं दिलं, झिंक ऑक्साईडचं. मग आता तिथे त्या झिंक ऑक्साईडचा सुद्धा काय होतोय, जे ओरिजिनल त्याचा स्टॉइचोमेट्रीनुसार फॉर्म्युला आहे झेडएनओ, ते चेंज होणार झेडएन 1+XO असा प्रकारचा तो फॉर्म्युला तयार होतो. दॅट इज अगेन बिकॉज सम न्यूट्रल ऍटम ऑर पॉझिटिव्हली चार्ज आयन ऑक्युपाईज द इंटरस्टिशियल पोझिशन, ठीक आहे. मग त्याने ते एक्झाम्पल आणि थोडक्यात तिथं छोटंसं एक्सप्लेनेशन दिलं, यू कॅन ऑलवेज रीड इट. आणि दुसरं आहे बाय एनआयन वॅकन्सी ऑर बाय क्रिएटिंग द एफ सेंटर्स ऑर कलर सेंटर्स, राईट. हा इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्यांनी एनएसीएलचं एक्झाम्पल दिलं. सी एनएसीएल मध्ये जर आपण अरेंजमेंट ऑफ पार्टिकल बघितली, इट कन्सिस्ट ऑफ एन ए प्लस सी एल मायनस अशी अरेंजमेंट असते क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये, राईट. आता जर आपण याला हीट केलं, एन ए प्लस क्रिस्टलला जर आपण हीट केलं, तर हा सी एल मायनस काय होतो, डिफ्यूज होतो तिथं त्या स्ट्रक्चर मध्ये. आणि काय करतो इथं एफ सेंटर मध्ये, म्हणजे सगळ्या आयनच्या अरेंजमेंट मध्ये इथं या ठिकाणी इलेक्ट्रॉन सोडून देतो, राईट. हा सेंटर क्रिएट करतो, हायला एफ सेंटर म्हणतात किंवा कलर सेंटर म्हणतात. आणि त्याच्यामुळे क्रिस्टलला कलर येतो, येलो कलरचा तुम्हाला तिथे क्रिस्टल दिसतो. सो दिस इज व्हॉट इज युअर नॉन स्टॉइचोमेट्रिक डिफेक्ट, ठीक आहे. सो मित्रांनो, मग आपण क्रिस्टल डिफेक्ट मध्ये गेल्या लेक्चर मध्ये आणि ह्या लेक्चर मध्ये एक समराइज करू, का क्रिस्टल डिफेक्ट किंवा क्रिस्टल डिसऑर्डर्स दे आर प्रोड्यूस ड्यू टू द मिसिंग ऑफ पार्टिकल ऑर ऑक्युपाइंग द इंटरस्टिशियल पोझिशन बाय द पार्टिकल, राईट. सो दॅट इज वाय वी कॅन ऑब्झर्व दी डिफेक्ट्स इन द क्रिस्टल. मग क्रिस्टल डिफेक्ट्समुळे क्रिस्टलची डेन्सिटी चेंज होऊ शकते, समटाईम्स इट रिमेन्स कॉन्स्टंट, बट ओव्हरऑल क्रिस्टल स्ट्रक्चर दॅट रिमेन्स सेम, ओव्हरऑल इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी रिमेन्स सेम, ठीक आहे ना. सो क्रिस्टल डिफेक्ट्स आर समटाईम्स प्रोड्यूस इंटेन्शनली टू एनहान्स सर्टन प्रॉपर्टीज, टू मॅन्युप्युलेट सर्टन प्रॉपर्टीज. सो एक ओव्हरऑल सोपा टॉपिक होता. आणि प्रत्येक प्रकारच्या क्रिस्टल डिफेक्टवर यू शुड हॅव ॲटलीस्ट वन क्वेश्चन, शॉर्ट आन्सर क्वेश्चन. सो तो तयार करा, बुकच्या अंडर जो क्वेश्चन दिलेला आहे टेक्स्ट बुक एक्झरसाईजमध्ये तो तयार करा.
and at least solve 50 to 60 MCQ. I will give that in the assignment. मग ते असाइनमेंट सॉल्व करा म्हणजे तुमचा यूज टू होऊन जातो त्याला, राईट. थँक्यू वेरी मच.